नमस्कार मित्रांनो भारतीय स्वातंत्र्यातील प्रमुख सेनानी महात्मा गांधीजी ज्यांना आपण बापूजी म्हणतो त्यांची जयंती आलेली आहे त्यानिमित्त आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास गांधीजीविषयी थोडंसं सांगणार आहे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तरमध्ये तर मृत्यू जानेवारी तीस एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झाला हे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते महात्मा गांधी या नाव्या नावाने ते ओळखले जातात अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा म्हणजेच महान आत्मा ही उपाधी दिली म्हणजे पहा मोहनदास <laughs> करमचंद गांधी यांना सर्वात प्रथम महात्मा असं रवींद्रनाथ टागोर यांनी संबोधले भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते सुभाषचंद्र बोस यांनी इसवी सन एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते त्यांना त्यांचा जन्मदिवस दोन ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जो जातो या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते पहा म्हणजे महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस जो आता दोन ऑक्टोंबरला आहे हा भारतात गांधी जयंती म्हणून तर पाळला जातो तर संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो हा आपल्या भारतासाठी असणारा सर्वात मोठा सन्मान आहे म्हणून या दिवशी संपूर्ण भारतात सार्वजनिक सुट्टी असते आता पहा महात्मा गांधीजीविषयी आपण काही माहिती पाहिल्या तर त्यांचा प्रत्यक्ष आपण सखोल पा माहिती पाहणार आहोत त्यांचा जन्म पहा दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तरमध्ये पोरबंदर काठियावाड ब्रिटिश भारत येथे झाला तर मृत्यू जानेवारी तीस इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये नवी दिल्ली येथे झाला त्यांची चळवळ भारतीय लढा ही होती तर संघटना अखिल भारतीय काँग्रेस ही होती त्यांना पुरस्कार मिळाले होते पहा टाइम्स साप्ताहिकामध्ये वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती ऑर्डर ऑफ कंपेनियन ऑफ आर टॅम्बो तर त्यांचं प्रमुख स्मारक राजघाट येथे आहे धर्म हिंदू तर प्रभाव लिओ टॉलस्टॉयचा आहे पत्नी त्यांची कस्तुरबा गांधी या आहेत त्यांना आपत्य हरिलाल मणिलाल रामदास आणि देवदासे आहेत तर त्यांची स्वाक्षरी पहा अशा प्रकारची स्वाक्षरी आहे एम के गांधी असं त्या स्वाक्षरीमध्ये आपणास दिसतं आहे त्यांनी पहा असहकार आणि अहिंसाच्या तत्त्वावर आधारित त्यांनी सत्याग्रहाचा उपयोग त्यांनी केला आहे असहस असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारण्यमधील शेतकऱ्यांना जुलमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले बघा चंपारण्यामध्ये त्यांनी एकत्र केले त्यानंतर इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये भारतीय एक राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन आर्थिक स्वावलंबन स्त्रियांचे समान हक्क सर्व धर्म समभाव अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ सुरू केली गांधी आजीवन सांप्रदायिकवादाचे संप्रदायकावर राजकारण करणे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्मपंत यांच्यापर्यंत पोहोचले ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले इसवी सन एकोणीसशे तीसमध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरुद्ध त्यांनी हजारो भारतीयांचे चारशे किमी म्हणजेच दोनशे पन्नास मैल लांब दांडी लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांनी इंग्रजाविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले या आणि यासारख्या इतर कारणासाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले त्यांनी पहा पण येत केले गे भोगलेला आहे खूप वेळा गांधींनी आयुष्यभर सत्य अहिंसा या तत्वांचा पुरस्कार केला स्वतःही याच तत्वानुसार जगले आणि इतरांनीही तसेच करावे असे सुचवले त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी एकोणीसशे तीस साली त्यांची अर्धनग्न फकीर म्हणून निर्भसना केली स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची सहाधी राहणी होती परंतु विचारसरणी ही उच्च होती त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले त्यांच्या शेवटच्या वर्षामध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू मुस्लिम दग्गे थांबवण्यासाठी प्रयत्न केले पहा महात्मा गांधीजी हे शाकाहाराचे पुरस्कार करणारे होते त्यांनी गांधीजींना पहिले मोठे यश म्हणजे एकोणीसशे अठरामध्ये चंपारण्य आणि खेडा येथील शेतकऱ्यांना मुक्त के त्यांनी जमीनदारापासून केलेले मुक्तता हे त्यांचे पहिले यश होते तसेच त्यांनी दारू अस्पृश्यता पडदा पद्धत अशा अनेक समस्या गावा या गावामध्ये होत्या यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ ते पण इंग्रजांनीही तरीही अनेक जाचक कर लावले आणि हे ते वाढतच होते गुजरातमधील खेड्यामध्ये सुद्धा ही स्थिती होती आणि ह्या सर्वांपासून महात्मा गांधीजींनी सर्वात प्रथम चंपारण येथील शेतकऱ्यांना सोडवलं अशाच प्रकारे महात्मा गांधीजी केलेले विविध आंदोलने महात्मा गांधीजींनी दिलेली शिकवण थ्री थ्री ए थ्री एच पद्धत यासारख्या विविध बाबींची माहिती मी आपणास पुढील व्हिडिओमध्ये देईल धन्यवाद